लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या अनेक उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला मोठ्या मताधिक्यानं उदयनराजे निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला अर्ज भरायच्या आधी उदयनराजे भोसले यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं रायगड लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तटकरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अलिबाग इथं प्रचारसभा घेत शक्तीप्रदर्शन केलं लोकसभेची निवडणूक जागतिक पटलावर देशाचं स्थान बळकट करणारी निवडणूक असून महायुतीच्या माध्यमातून जे काम होतंय त्यामुळे नक्कीच महायुतीला यश मिळेल असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला यावेळी रायगड आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत रवींद्र चव्हाण हसन मुश्रीफ आणि महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सांगली लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी आज अर्ज दाखल केला सांगली लोकसभा मतदारसंघातून लोकस दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ते सलग दोन वेळा निवडून आले आहेत लातूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून आज महायुतीच्या वतीनं विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आदी यावेळी उपस्थित होते उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुधाकर शृंगारे यांनी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केलं